इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या सर्व प्रिय भगिनींनो व या महेगा मेळाव्यात उपस्थित थोड्याशा भावांनो, आपण सर्वजण गेल्या 2 तासापासून या महेगा संमेलनात उपस्थित आहात। भारतीय जनता पार्टीचा सैनिक म्हणून मी हृदयापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। मी ही मातृशक्ती, ही भगिनी शक्ती, ही स्त्री शक्ती जागी होताना बघतोय। आणि नाना भाऊ, ज्याच्या पाठीशी मातृशक्तीचा आशीर्वाद असेल, ज्याच्या पाठीशी इतक्या भगिनी असेल, कोई कितनी भी ताकद गगा गे, कोई कितना भी दम गगा गे, नाना विधानसभा में जाना। तुमच्या चेहऱ्यावर मी नाना भाऊचा विजय पाहतोय। तुमच्या चेहऱ्यावर महायुतीचा मी आशीर्वाद पाहतोय। आणि या आशीर्वादाला शुभकामना देण्यासाठी आम्ही शहांच्या खांद्याला खांदा लावून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत असणाऱ्या देशाच्या महिलांचं नेतृत्व करणाऱ्या विजयाताई रहाटकर याही उपस्थित आहे। नाना भाऊ विजयाताई थागे, विजय दिल्लीवरून चालून तुमच्या मंचापर्यंत आला आहे। माझ्या भगिनींनो, नाना भाऊ आमदार व्हावे म्हणून मी इथं आपल्या समोर भाषणाला उभा नाही। आमचा एक संकल्प आहे, स्वप्न आहे। हे स्वप्न आणि संकल्प आहे चंद्रपूर शहराचं रूप बदलण्याचं। हे संकल्प आणि स्वप्न आहे की हे शहर, ही विधानसभा, ही नावाप्रमाणे ज्याचं नाव चंद्रपूर आहे, तर जसं चंद्राचं दर्शन मोहक होतं, तसं चंद्रपूरचं रूप सुद्धा मोहक व्हावं ही इच्छा आणि संकल्प घेऊन आम्ही काम करतोय। आता काही लोकांना निवडून येण्याची एवढी घाई झाली आहे की ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीमध्ये ते शहराचं रंगीत चित्र उभं करताय। हाताचा तुटक्या पंजा घेऊन आता जो पंजा निर्जीव झाला तो पंजा घेऊन कोणी विकासामध्ये जीव आणण्याचा प्रयत्न करताय, आणि कोणी रिकाम्या चहाची कब्बशी घेऊन आपल्याला मत मागताय। विकासाचं कमळ घेऊन नाना भाऊ उभे आहे। आणि नाना भाऊ फक्त आमदार नाही आहेत, नाना भाऊला धीर देण्यासाठी त्यांच्या पाठीशी सुधीर उभा आहे। सुधीरच्या पाठीशी स्वतः देवेंद्र उभा आहे, आणि देवेंद्रच्या पाठीशी श्री नरेंद्र मोदी उभे आहे। जेव्हा तुम्ही नाना भाऊला मत देता ते नाना भाऊला नसतं, ते मत डायरेक्ट नरेंद्र मोदीच्या नवभारताला असतं, ते मत डायरेक्ट न्यू इंडियाला असतं, ते मत स्वातंत्र्याचे जेव्हा 75 वर्ष पूर्ण होईल तेव्हा चंद्रपूर विधानसभेत कुणी बेघर राहणार नाही त्या गरीबाला असतं। आमचा भगिनींनो संकल्प, खरं तर तुम्हाला कितीही सगाम केला तरी कमी आहे, कारण शेवटी मानव जातीवर जर अनंत अनंत ऋण असेल तर ते ऋण स्त्रीचं असतं। माता जन्म देते आणि संसार पत्नी सावरते,
माते शिवाय आणि पत्नी शिवाय ना माणसाचा पहिला श्वास सुरू होतो ना शेवटचा श्वास संपतो. आज ही स्त्री शक्ती आहे. आम्ही संकल्प केलाय की या मतदार संघात जी माझी आई बहीण बेघर असेल, कुठे इंदिरा नगर मध्ये झोपडपट्टीत असेल, संजय नगर मध्ये तुटक्या घरात असेल, नकोड्यामध्ये कुठतरी टीनाचं छप्पर असेल, घुग्गुस मध्ये कुठ गवताची पिंडी असेल, हा नाना भाऊचा वचननामा आहे, हा सुधीर मुनगंटीवारचा विश्वासनामा आहे की जो जो या विधानसभेत बेघर असेल त्याला आम्ही पक्क छोटस का होईना घर दिल्याशिवाय राहणार नाही. आज शहरामध्ये काही भागात पाणी येत नाही. आपल्यापैकी काही बहिणीला दोन दिवस चार दिवस पाणी आलं नसेल. जेव्हा एखादं ऑपरेशन होतं तेव्हा त्रास सहन करावा लागतो. दानाभाऊच्या नेतृत्वात आपण 227 कोटीची अमृत पाणी पुरवठा योजना आणली आहे. आज चार दिवसाचा त्रास असेल पण या त्रासाला कंटाळून मनात थोडासाही वाईट विचार आणला तर हा चार दिवसाचा पाच दिवसाचा त्रास हा 5 वर्ष सहन करावा लागेल. पण हा 5 दिवसाचा त्रास सहन करा आणि 5 वर्ष हा मतदारसंघ पाणीदार करा ही विनंती घेऊन मी तुमच्या समोर उभा आहे. आम्ही निर्णय केलाय. आज जेव्हा मी आई बहिणीला भेटतो, जेव्हा गावात जातो, जेव्हा झोपडपट्टीमध्ये जातो, मोठ्या संख्येने बचत गट तयार झाली पण बचत गटाला काय करावं याचं मार्गदर्शन होत नाही. कधी कधी गरिबीमुळे पदराला पर्समध्ये पैसे नसतात आणि त्या महिलांना करायची इच्छा असते पण काय करावं याचं मार्गदर्शन नसतं. मी तुमचा भाऊ म्हणून नाना भाऊ आणि सुधीर मुनगंटीवार जे जे बचत गटाच्या महिला असतील त्यांना शब्द नव्हे भाषण नव्हे वचन द्यायला हवंय की चंद्रपूर विधानसभेच्या बचत गटांच्या भगिनींसाठी स्वर्गीय सुषमा स्वराज उद्योग भवन सुरू करणार. त्यांना हुनर शिकवू, त्यांना यंत्रसामुग्री देऊ, त्यांना 0 व्याजावर कर्ज देऊ. विजयाताई आल्या, प्रज्वला योजना घेऊन आल्या. अर्थसंकल्पात मी तेजस्विनी योजना दिली आहे आणि जिल्ह्यासाठी हिरकणी योजना दिली आहे. आमचा त्या दिवसाचा खरा विजय आनंदाचा असेल. आमच्यासाठी त्या दिवशी खरा आमचा विजय असेल ज्या दिवशी आमच्या 1000 बहिणीच्या हाताला काम आम्ही देऊ. सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग, कुटीर उद्योग, ग्रामोद्योग, हस्तकला उद्योग, आमच्या भगिनी आपल्या चंद्रपूरचा नाव लौकिक गौरव वाढवण्याचं काम करेल तो आमचा विजयाचा दिवस असेल. आज कुठं गावामध्ये अमृत योजना आहे, पाऊस आला, रस्ते खराब आहे, काही लोक व्हॉट्सॲपवर फेसबुकवर रस्त्यावरचे खड्ड्याचे फोटो टाकतात आणि त्या खड्ड्याच्या फोटोसोबत स्वतःचा फोटो टाकतात आणि सांगतात रस्त्याला खड्डे आहे म्हणून नाना भाऊला मत देऊ नका आम्हाला मतं द्या. म्हणजे रस्त्यावर खड्डे आहे म्हणून नाना भाऊ नको आणि तुला निवडून दिलं तर तू तर पुरा चंद्रपूर खड्ड्यात टाकशील. अरे आज खड्डे आहे पण हे सारे खड्डे आणि उत्तम रस्ते करण्याची ताकद कोणात असेल तर ती महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारमध्ये आहे. ती कोणत्या अपक्षामध्ये नाही, कोणत्या फुटक्या तुटक्या पंजामध्ये नाही, 10:10 पुढे न जाणाऱ्या घड्याळीमध्ये नाही. तुम्ही नाना भाऊला निवडून द्या,
चंद्रपूर मध्ये आम्ही मेडिकल कॉलेज नाना भाऊच्या नेतृत्वात आण ग कॅन्सर हॉस्पिटल आण ग आता महिलांसाठी रुग्णालय सुद्धा बांधून पूर्ण आहे. पुढच्या वर्षी जेव्हा मेडिकल कॉलेज हे या महिला रुग्णालयातून शिफ्ट होईल तेव्हा फक्त आणि फक्त महिलांसाठी स्वतंत्र महिला रुग्णालय चंद्रपूरमध्ये सुरू होईल. आम्ही स्वर्गीय बाबा आमटे अभ्यासिका केली, बाबूपेठ मध्ये एपीजे अब्दुल कलाम गार्डन केलं, बाबूपेठ मध्ये नाना भाऊच्या नेतृत्वात स्टेडियम केलं, जुबली हायस्कूल डिजिटल शाळा होत आहे, जुबली हायस्कूलच्या मागे शहीद बाबूराव शेडमाकेंचं स्मारक होत आहे, दीक्षाभूमीला आता 2 कोटी आणि रस्त्यासाठी 2 कोटी 82 लाख असे 4 कोटी 82 लाख दिले. आणि आम्ही पुढचा निर्णय केलाय की या चंद्रपूर महानगरपालिकेत आणि जिल्हा परिषद मध्ये उत्तम शिक्षण दिले जावं. इथं चंद्रपूरच्या आमच्या गरीब आई बहिणी आल्या असतील तर हा भावाचा शब्द घेऊन जा की नाना भाऊला निवडून द्या, महानगरपालिकेच्या सर्व शाळा इतक्या उत्तम करू, डिजिटल करू. मी पहिली महिलांची डिजिटल शाळा बल्लारपूरमध्ये बांधतोय, पण दुसरी तिसरी चौथी पाचवी डिजिटल शाळा मी चंद्रपूरमध्ये बांधेन. अरे तुम्हाला सुद्धा बेटी सोने की पेटी, आपली लाडकी लेक पैशाच्या अभावी माउन कॉन्व्हेंट मध्ये पाठवू शकत नाही, कार्मेल अकादमी मध्ये पाठवू शकत नसाल, पण त्या पोरीचा हा नाना भाऊ हा त्या पोरीचा मामा तिच्या पाठीशी उभा राहील आणि नाना भाऊचं नाव नाना मामा करून डिजिटल शाळा मोठ्या संख्येने उघडू की आपल्या बहिणींना हक्काचं आणि शौर्य वीरतेचं ज्ञान तिथं देण्याचं काम आपण करू. लहानपणी कधीतरी आपण ऐकलं, बीज बोगे बबुल के तो बेर कहां से आए. ही मन हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नव्हतं, समजण्यासाठी आहे की बीज बोगे बबुल के तो बेर कहां से आए. हे मन नव्हती, हे ज्ञान आहे. ज्ञान देशामध्ये एनडीएचं सरकार आहे, देशामध्ये नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री आहे, राज्यामध्ये कोणताही टीव्ही चॅनल काढून बघा सर्वे येतात. एक सर्वे सांगतो महायुतीचे 229 येतील, कोणी सांगतो 227 येतील, कोणी सांगतो 217 येतील, कोणी सांगतो 207 येतील, पर 207 खाली कोणी द्यायलाच तयार नाही. महायुतीला 200 वरती जागा आहे. आणि तुम्हालाही माहित आहे नाव मोठ आणि ज्याचं बोलणं खोट ते मनसेचे राज ठाकरे सांगतात की आम्हाला सत्ता नाही विरोधी पक्षात बसवा. सुशील कुमार शिंदे जे कधी मुख्यमंत्री होते देशाचे गृहमंत्री होते ते सांगतात की हमारी दोनों पार्टी अब बूढ़ी हो गई है, अब दोनों पार्टियों ने एक आना चाहिए. मी मनात विचार केला सुशील कुमार जी तुम्ही सांगता की दोनों पार्टिया बुढ़ी हो गई है एक आना चाहिए म्हणजे 80 वर्षाचे 2 म्हातारे एकत्र आले तर का 21 वर्षाचा जवान तयार होतो. अरे मी गणिताचा विद्यार्थी आहे, 2 + 2 = 4 होतात, 4 + 4 = 8 होतात, पण 0 + 0 कधीच 1 होत नाही, 0 + 0 = 0 राहतो. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार मॅचिंगचा जमाना आहे, महिलांना तर मॅचिंग जास्त माहित आहे.
एखाद्या वेळी माणूस चुकेल, पण तिकडे नरेंद्र मोदीजी, राजा देवेंद्रजी, पालकमंत्री नाना बघा इच्छा नाही ना, म्हणजे मी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतो नाही तर गडबड. तिकडे नरेंद्र मोदीजी, इकडे देवेंद्रजी, आणि समजा मी पालकमंत्री आहे तर मॅचिंग आमच्या तिघांसाठी कोणाचं असेल? कोणाचं जरा जोरात सांगा. मग जर मॅचिंगच्या जमान्यात इथं नाना भाऊ निवडून आला नाही तर 5 वर्ष आपल्या नशिबात फक्त त्रास आणि मतदार संघाचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्या भगिनींनो, ही बचत गटाची क्रांती करण्यासाठी, अमृत योजना आणण्यासाठी, अरे चंद्रपूरचं रूप चंद्रासारखं सुंदर करण्यासाठी, डिजिटल शाळा करण्यासाठी, शहरामध्ये उत्तम रस्ते करण्यासाठी, बाबूपेठ ब्रिजचं काम जे सुरू झालं ते पूर्ण करण्यासाठी, शहीद बाबूराव शेडमाकेंचं स्टेडियम करण्यासाठी, चंद्रपूर जिल्हा स्टेडियम चमकवण्यासाठी, बेरोजगारांसाठी सूक्ष्म लघुउद्योग, कुटीरउद्योग, ग्रामोद्योग आणण्यासाठी मत भूल कमल का फूल. आपल्याला नाना भाऊच्या मागे शक्ती उभी करायची आहे. भाषण ऐक ग, घरी गेले आणि विसरून गेले असं होता कामा नये. कोणाच्या नादी लागू नका, कोणी खोटं नाटं बोलेल समजून घ्या. अरे हे तर असे काही उमेदवार आहे ना ज्यांच्या मागे पालकमंत्री आहे, ना मुख्यमंत्री आहे, ना प्रधानमंत्री आहे, पण असं सांगतात की या हातात सूर्य घेऊन येऊ, या हातात चंद्र घेऊन येऊ. अरे बाबा, तुझा एक दिव्याची ज्योत पेटवली तरी तुझ्या आयुष्याचं सोनं झालं, आणि गोष्टी मात्र सोनं आणि चांदी आणण्याचा करताय. बंधूंना आणि भगिनींना माझी आग्रहाची विनंती आहे की निराधार योजना आहे, आम्ही निराधार योजनेचं अनुदान 600 आणि 1200 केलं. मी तुम्हाला विश्वास देतोय की महाराष्ट्रात तर अनुदान पोहोचेल, पण चंद्रपूर शहरात नाना भाऊ निवडून आले तर मी स्वतः लक्ष देईल की तुमच्या या शहरात आणि या विधानसभेच्या ग्रामीण भागात आम्ही आवाज दो यंत्रणा करतोय. ज्या ज्या वार्डात प्रभागात समस्या असेल तुम्ही आमच्या कार्यालयापर्यंत येण्याची गरज नाही. आमची महानगरपालिका आमच्या विधानसभेच्या आमदाराचं कार्यालय आणि भारतीय जनता पार्टीचं फिरतं कार्यालय हे प्रत्येक प्रभागापर्यंत येऊन तुमच्या समस्या समजून घेईल आणि त्या समस्याचं निराकरण करेल. या समस्या संपवण्यासाठी तुम्ही इथपर्यंत यायची गरज नाही तर हमारे लोग आप तक पोहोचेंगे ही व्यवस्था आम्हाला उभी करायची आहे. आणि म्हणून यासाठी भगिनींनो मग अजून 7-8 ठिकाणी जायचं आहे. नाना भाऊचा विजय म्हणजे नरेंद्र मोदींचा विजय. माझ्या दृष्टीने नरेंद्र मोदी एक नवभारताचं स्वप्न बघतायत. नाना भाऊ उमेदवार नाही, नाना भाऊ हा विचार आहे. ही लढाई दोन व्यक्तीची नाही, दोन पक्षाची नाही, ही लढाई तुमच्या प्रगतीसाठी आहे, तुमच्या विकासासाठी आहे, तुमच्या उन्नतीसाठी आहे. ही लढाई गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी आहे. ही लढाई महिलांच्या हक्कासाठी आहे. ही लढाई माझ्या मातृशक्तीला, माझ्या भगिनी शक्तीला योजनांची मदत करण्यासाठी आहे. महायुतीचं बियाणं गावा आणि विकासाचं भरघोस पीक घ्या हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. विकासाच्या भरघोस पिकासाठी एकच बियाणाची कंपनी, ते म्हणजे महायुती. महायुतीचं बियाणं गावाल तर चंद्रपूर चमके बिना रहेगा नाही. आणि म्हणून मी काल एक वृद्ध महिला होती, ती हातामध्ये कमळाचं फूल घेऊन मला सांगत होती, भाऊ
हे विकासाचं प्रतीक आहे, हे माता लक्ष्मीचं आसन आहे. आणि ती म्हणाली कमल का बटन और कमाल का काम. अगर हम दबाएंगे कमल का बटन तो कमाल का काम होगा. ही जेव्हा ती वृद्ध महिला मला सांगत होती तेव्हा मला ही आनंद झाला. मी मनात विचार केला, हे खरं आहे की सारे प्रश्न सुटले असा माझा दावा नाही. सारे प्रश्न सुटले तर मग विधानसभेच्या निवडणुका घेण्याचं कामही नाही. काही सुटले काही राहिले, आणि म्हणून ते प्रश्न सोडवण्यासाठी बंधूंनो आणि भगिनींनो ही निवडणूक आहे. मी आपल्याला विनंती करण्यासाठी आलो, आणि माझा तुमच्यावर हक्क आहे. हा हक्क स्नेहाचा आहे, हा हक्क बहिणीवर भावाचा आहे, हा हक्क ज्यांचं वय माझ्यापेक्षा मोठं आहे त्या मातेला एका मुलाचा हक्क आणि हट्ट आहे. या निवडणुकीत चुकू नका. जर या निवडणुकीत तुम्ही चुकला तर हे शहर, ही विधानसभा 25 वर्ष पुन्हा मागे जाईल. आणि मग डोळ्यामध्ये पाणी आणलं तरी त्या पाण्यामध्ये तुम्हाला कमल करता येणार नाही. आपल्याला जर आपलं भविष्य उज्ज्वल करायचं असेल, आपल्या परिवाराला प्रगतीसाठी न्यायचं असेल, तर अब की बार महायुती की सरकार, अब की बार कमल चिन्ह की सरकार. नाना भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, ऐसा नारा द्याव लगे. एक रुपयाचं चिंगम नाना भाऊ सिंघम हा नारा देत आपल्याला या विधानसभेत मतदान करावं लागेल. इथून मी एका कार्यक्रमाला चाललो आहे, पण आता 20 मिनिटं 25 मिनिटं एवढा घसादुखेपर्यंत भाषण दिलं. आता याचा किती परिणाम झाला हेही मला समजून घ्यायचं आहे. का नुसतं मी भाषण दिलं, तुम्ही मनात काय म्हणा तर देणे दे, हमको जो करणं आहे हम करेंगे. आणि म्हणून मग फक्त ताकद द्या नानाभाऊसाठी. आणि जे जे कमल चिन्हावर मतदान करणार आहे एकदा हात वरती करा आणि फोटो घ्या. जे जे हात वरती करतील, भारत माता की, भारत माता की, राणी लक्ष्मीबाई की, माता जिजाऊ की, वंदे स्त्री शक्तीचा, स्त्री शक्तीचा. नाना भाऊ आगे बढ़ो.